नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमध्ये जंगी रोड शो होतोय. थोड्याच वेळात वाराणसीतला हा मोदींचा रोड शो सुरू होणार आहे. आज मोदी भव्य असं शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि उद्या ते वाराणसीतून उमेदवार म्हणून पुन्हा पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याशिवाय आणखीनही महत्त्वाच्या बातम्या आज दिवसभरातल्या आहेत. आधी तीन महत्त्वाच्या बातम्या बघूया. आपली पहिली बातमी आहे ती म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो वाराणसीमध्ये होतोय. वाराणसीमध्ये रोड शो जो मोदींचा होतोय तो 10 किलोमीटरचा आहे. अनेक दिग्गज नेते या रोड शोमध्ये नरेंद्र मोदींबरोबर सहभागी होणार आहेत. एक असं भव्य दिव्य असं शक्तीप्रदर्शन नरेंद्र मोदी आणि भाजप वाराणसीत करते आहे. याआधी जी एक हवा तयार केली गेली होती की कदाचित काँग्रेसकडून प्रियंका गांधी वाराणसीतल्या उमेदवार असतील, पण तसं झालं नाही. प्रियंका गांधी ह्या वाराणसीतून निवडणूक लढतील अशी जी चर्चा होती तिला आज पूर्णविराम मिळाला. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असं म्हणा कदाचित. किंवा अजय राय जे मागचेच 2014चे उमेदवार होते त्यांनाच काँग्रेसनं पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं वाराणसीत पुन्हा एकदा 2014 प्रमाणे नरेंद्र मोदींविरुद्ध अजय राय असा सामना होतोय. यावेळीस तिथे आपचे अरविंद केजरीवाल जे 2014ला उभे होते ते असणार नाहीत, पण काँग्रेसच्या वतीनं नरेंद्र मोदींच्या विरोधात अजय राय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजेच लाव रे व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरे एक एक करून मोदी शहांवर किंवा भाजप शिवसेनेवरती आरोप करतायत, टीका करतायत. त्याला आता भाजपनं सुद्धा उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे. शनिवारी 27 एप्रिलला मनसे स्टाईलनं भाजप उत्तर देणार आहे त्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री भाजपचे मंत्री विनोद तावडे यांनी केलेली आहे. त्यामुळं आता भाजपकडनं मनसेला राज ठाकरेंना काय प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं फारच औत्सुक्याचं आहे. असे कोणते व्हिडिओ भाजपकडे आहेत ज्यावरून भाजपचे नेते राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधणार आहेत याविषयी बरीच चर्चा आहे. आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे पक्षविरोधी नेते की विरोधी पक्ष नेते असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांना ज्यांच्याविषयी पडलाय. ते राधाकृष्ण विखे पाटील कदाचित काँग्रेसला रामराम करू शकतात तसे संकेत मिळत आहेत. काल त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणाले की माझा काँग्रेस पक्ष हा माझ्या मुलाच्या पाठीमागं उभा राहिला नाही, तेव्हा मी सुद्धा मुलाच्या पाठीमागं उभं राहिलो, त्याच्यासाठी मी प्रचार केला. अशी कबुलीच त्यांनी एक प्रकारे दिलेली आहे की मुलाच्या प्रचारामध्ये ते छुप्या पद्धतीनं का होईना सक्रिय होते. आता ते उघडपणे सांगतायत की होय, मुलाच्या पाठीमागं आपण उभे होतो कारण माझा पक्ष माझ्या मागे नव्हता. आता उद्या संगमनेरमध्ये जे बाळासाहेब थोरातांचं म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांची एक दुसरे विरोधक पक्षांतर्गत त्यांचं गाव आहे, तिथे शिर्डी मतदारसंघाची सभा राहुल गांधी घेत आहेत. त्या संगमनेरच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील सहभागी होतात की नाही याविषयी जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे. असं मानलं जात आहे की या सभेला हजेरी लावून राधाकृष्ण विखे पाटील राहुल गांधींना आपला निर्णय कळवतील आणि 27 तारखेला ते आपली राजकीय भूमिका जाहीर करतील. तर ह्या 3 बातम्या आहेत. थोड्याच वेळात नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू होतोय, त्यामुळे आपण या 3 बातम्यांवर आधीच चर्चा सुरू करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या कांता नलावडे आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील आहेत, तसंच आपल्यासोबत मनसेच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट रुपाली पाटील आहेत. याशिवाय आपल्यासोबत राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे आहेत. मी सुरुवातीलाच डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडे जातो. डॉक्टर कांता नलावडे, अखेर प्रियंका गांधी काही वाराणसीतून उभ्या राहणार नाहीत, पण ज्या पद्धतीनं काँग्रेसनं एक हाईप केली की प्रियंका गांधी वाराणसीतून उभ्या राहतील, त्यामुळं भाजपसुद्धा सावध झालं आणि म्हणूनच आज भव्य दिव्य असं शक्तीप्रदर्शन नरेंद्र मोदी करतायत.
त्यांनाही ती गरज वाटली आहे, हे प्रियंका गांधींच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे होत आहे? आशिषजी, असं नाही आहे की ज्यावेळेला 2014 सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, तेव्हा तर काय नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते, परंतु तरी सुद्धा त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने मोठा रोड शो केलेला होता. आणि त्यामुळं आपण पाहतो की सर्वसाधारण सर्वच जे उमेदवार असतात ते आपापल्या मतदारसंघामध्ये रोड शो करूनच खरं म्हणजे अर्ज भरायला जात असतात. आणि त्याप्रमाणे मोदीजींनी आज तो केलेला आहे. आणि इतर खासदारांसारखंच म्हणजे पंतप्रधान असून सुद्धा त्यांचं सर्व कर्तव्य बजावत असताना सुद्धा नरेंद्र मोदीजी सातत्याने वाराणसीमध्ये जात होते. लोकांशी संपर्क असणं किंवा वेगवेगळ्या म्हणजे लोकांशी भेटणं हे सातत्य त्याच्यामध्ये होतं. आणि आपण जर पाहिलं तर तिथले लोकच इतके म्हणजे उत्सुक आहेत की कधी एकदा रोड शो, आणि त्या म्हणजे लोकच त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागले आहेत. आसपासच्या गावातून म्हणजे विद्यार्थी असतील, महिला असतील, म्हणजे सर्व थरातून म्हणजे त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आणि एक आहे ना की पंतप्रधान आहेत ते स्वतः, आता लोकसभेची निवडणूक आता आपण लढतो आहोत, 14 रोड शो झाला, परंतु की तुमचे आशीर्वाद किंवा तुमच्या शुभेच्छा म्हणजे या घेण्यासाठी सुद्धा हा एक रोड शो असतो. मोदीच करतात असं नाही, सगळेच उमेदवार खरं म्हणजे करत असतात. आणि त्याप्रमाणे मोदीजींनी आज हा रोड शो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही किंवा प्रियंकाजी आल्या किंवा त्यांनी वातावरण निर्मिती केली म्हणून भारतीय जनता पार्टी घाबरली असं काही नाही, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि ठीक आहे, तो प्रियंकाजींचा निर्णय आहे, म्हणजे त्यांनी वातावरण निर्माण केलं की उभं राहणार उभं राहणार, पण याचा भारतीय जनता पार्टीवर परिणाम म्हणजे झाला आणि म्हणून घाबरून हा रोड शो होतोय असं काहीही खरं म्हणजे झालेलं नाही. आणि ती मोदींची एक स्टाईल आहे, पण आज मोदी विराट दर्शन एक प्रकारे वाराणसीकरांना 5 वर्षांनी देणार आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, 5 वर्षांनी नाही हो, ते मी म्हटलं तुम्हाला ते सातत्याने इतर खासदारांप्रमाणे पंतप्रधान असून सुद्धा ते सातत्याने वाराणसीमध्ये जात होते. मग त्या पक्षा संघटनेच्या लोकांशी भेटणं असेल किंवा तिथल्या मतदारांशी भेटणं असेल, मग तिथले उद्योजक असतील, म्हणजे हे सातत्य त्यांच्या त्या वाराणसीमध्ये त्यांच्या प्रवासामध्ये होतं. आता फॉर्म भरायचा आहे तर मग हा रोड शो घेतलेला आहे की चला माझ्या मतदारसंघातल्या मतदारांचा मला आशीर्वाद किंवा त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी म्हणून हा रोड शो केलेला आहे. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या. असं नाही डॉक्टर हेमलता पाटील, हाच प्रश्न आहे की प्रियंका गांधी जर का वाराणसीतून उभ्या राहिल्या असत्या, वेळ प्रसंगी त्यांचा पराभवही झाला असता नरेंद्र मोदींच्या विरोधात, पण त्या जर का उभ्या राहिल्या असत्या तर नरेंद्र मोदी विरोधात प्रियंका गांधी हे जे नॅरेटिव्ह सेट झालं असतं त्याचा फायदा कदाचित आजूबाजूच्या जागांवरती उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लागता आला असता. काँग्रेस त्या प्रयत्नात होती, पण ऐनवेळी असं काय झालं की प्रियंका गांधींना उमेदवारी देण्याचं पक्षश्रेष्ठींनी नाकारलं किंवा राहुल गांधींनी ते धाडस दाखवलं नाही? नाही, अनेक कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या असं मत होतं की प्रियंका गांधी यांनी मोदींच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी आणि असं वाटत होतं की त्या चांगल्या पद्धतीने टक्कर देऊ शकतील आणि विजयी होऊ शकतील. परंतु शेवटी पक्षांनी पक्षश्रेष्ठींनी तो निर्णय घेतला त्यामागचं कारण असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष रिवाईव्ह करणं हे अत्यंत गरजेचं आहे. संघटनात्मक बांधणीचं काम प्रियंका गांधींकडे सोपवलेलं आहे, त्यामुळे आत्ता लगेच निवडणुकीच्या राजकारणामध्ये पडण्यापेक्षा संघटना स्ट्रॉंग करणं, कारण उत्तर प्रदेशमध्ये 80 सीट्स आहेत आणि संघटना स्ट्रॉंग करणं हे सगळ्यात मोठं आव्हान प्रियंकांजी समोर आहे. आणि त्याचमुळे केवळ की त्यांना हे ही उमेदवारी न करता त्यांनी संघटना बांधणीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असं नेतृत्वाने त्यांना सुचवलं आणि त्यामुळे त्यांनी ही उमेदवारी या ठिकाणून जाहीर झालेली नाहीये. ठीक आहे, आपण या वाराणसीच्याच रोड शो वरती वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत, पण आपण आपल्या 3 बातम्यांपैकी जी दुसरी बातमी आहे ती आधी बघणार आहोत, ती म्हणजे राज ठाकरे यांच्या सभांची. राज ठाकरे ज्या पद्धतीनं सभा घेत पुढे आलेले आहेत, आता मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत, मुंबईत त्यांची तिसरी सभा आजही होते आहे, उद्या कदाचित शेवटची सभा होईल, या सभांमुळं एक प्रकारे युतीविरोधात मनसे उघडपणे प्रचार करते आहे अशी टीकाही होते आणि मनसेचा तो मनसुबासुद्धा आता स्पष्ट झालेला आहे. पण राज ठाकरे दर सभांमधून ज्या पद्धतीनं गौप्यस्फोट करतायत, आरोप करतायत, टीका करतायत,
त्याला न कळत प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळतपणे भाजपच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागतंय. काल अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर सभेतून राज ठाकरे यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळंच सध्या जो कलगीतुरा थर्ड डायमेन्शन इन दिस इलेक्शन असं म्हणत जो एक्स फॅक्टर राज ठाकरे यांनी पुढे आणलेला आहे त्यातून मुंबईत पाहायला मिळतोय. आधी राज ठाकरे बोलले, मग मुख्यमंत्री बोलले आणि रिवाजाप्रमाणे विनोद तावडेही बोलले. बघा काय काय बोलले. प्रमिला जनार्दन चिले या निवृत्त महानगरपालिका कर्मचारी होत्या, म्हणजे महानगरपालिकेत कामाला होत्या. बाकी आता ह्या बहीण मनाली आणि भाची सिमरन शिंदे हे आता विद्यार्थी आहेत. योगेश हा आपल्या रस्ते आणि आस्थापना याचा सरचिटणीस आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा तो सहचिटणीस आहे. तर काय करायचं सांगा मला आता, भाजपवाल्यांचं काय करायचं? आणि कुठचाही ह्यांचा फेसबुकवरती यांनी एक आपल्या परिवाराचा टाकलेला फोटो, कुठचेही फोटो उचलायचे आणि आपले मोदींचा फोटो टाकून दे ढकलून, असे किती टाकले असेल माहित नाही. काल या ठिकाणी एक कुठला तरी परिवार घेऊन आले, म्हणाले मोदींच्या आडमध्ये, मोदींच्या आडमध्ये. आम्हाला वाटलं असा कसा मोदींच्या आडमध्ये आला. बघितलं तर कुठलं तरी फेसबुक पेज होतं, मोदींशी संबंध नाही, भाजपशी संबंध नाही, आमच्याशी संबंध नाही, कोणी केलं माहित नाही, त्यांनी तयार केलं का दुसऱ्यांनी केलं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, त्या परिवाराचा फोटो 15-20 ऍड मध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. तुम्हाला कसा हा सापडला, तुम्ही त्यांना नेमके कसे घेऊन आले? अरे मोदींचा विरोध करायचा असेल तर कृतीने करून दाखवा, पुरुषार्थाने करून दाखवा, काहीतरी करून दाखवा. जीवनामध्ये तुम्हाला दिलेल्या सगळ्या संध्या फेल झाल्या आणि म्हणून मोदींचं कर्तृत्व नाकारण्याचं काम तुम्ही करताय. पण त्यांना उत्तर मला बरंच देता येतं, पण जे प्लेयरच नाही आहेत त्यांना उत्तर का देऊ? हे कॉमेंटेटर आहे, हे मॅच खेळत नाही आहे, त्यामुळे कॉमेंटेटरवर आपण फार जास्त बोलण्याचं कारण नाही आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभा होत आहेत त्याच स्टाईलने 27 तारखेला भारतीय जनता पक्षामार्फत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची वास्तविकता एकत्रितपणे दाखवण्यात येणार आहे. फेसबुक लाईव्ह करून त्या गावच्या उपसरपंचाने डिजिटलचा पर्दाफाश केला होता. त्या चिलेचा आज मी सांगितलं त्याने स्वतः फोटो दिला होता, स्वतः पाकिस्तानच्या ह्याच्यावर टाकला होता, ते आहे. आणिही त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे 27 तारखेला भारतीय जनता पक्षामार्फत त्यांच्याच पद्धतीने लावले व्हिडिओ असं करून दाखवलं जाईल. आम्ही जातोय ॲडव्होकेट रुपाली पाटील यांच्याकडे, मनसेच्या प्रवक्त्या आहेत, पदाधिकारी आहेत पुण्याच्या. रुपाली पाटील, प्रश्न हाच आहे की आता भाजप सुद्धा मनसे स्टाईल सभेतून राज ठाकरेंना उत्तर देणार आहे. जे व्हिडिओज, जे आरोप, जी टीका राज ठाकरे यांनी केली आहे ती कशी चुकीची आहे हे ते सांगणार आहेत. तुम्ही कसं बघता याकडं मनसेच्या पदाधिकारी म्हणून? तुम्हालाही सरप्राईज एलिमेंट या भाजपच्या सभेमध्ये मिळू शकतात. एक लक्षात घ्या, नाही भाजपनी काय दाखवायचंय आणि कोणता व्हिडिओ लावायचाय तो लावावा, त्याच्याबद्दल आमची अजिबात त्यांना ना, आम्ही काय त्यांची त्यांना बोलणार नाही होत किंवा काय करणार नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण प्रथम माननीय राजसाहेब ठाकरेंनी जे व्हिडिओ लावले, जे स्वतः नरेंद्र मोदी साहेब बोलले, जे भाजप बोललेले, त्याच्या एकातरी प्रश्नाचं उत्तर देण्याचं ध्येय यांच्याकडे आहे का? आणि आम्हाला कुणी भाजपवाल्यांनी पुरुषार्थ शिकवू नये. जर तुम्ही अशा कुठल्याही चुकीच्या वक्तव्यावर गेला तर त्या वक्तव्यावर आम्हालाही जाऊन बोलता येतं तुमच्यासारखं खालच्या टीकेनी. भाजपनी काय केलं, 2014-14 एक भास निर्माण केला. आतापर्यंत सगळ्यात वर्स्ट सरकार असेल भास निर्माण करणार आहे आणि यांना दुसरं काही येत नाही.
फक्त आश्वासन द्यायची, त्याची एकही पूर्तता करायची नाही हे पुराव्यानिशी आम्ही दाखवून दिलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे आज सभा घेत आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब काय म्हणले, त्यांनी त्याच्यावर काय केलं 5 वर्षात हे आम्ही पुराव्यानिशी, जसं कोर्टमध्ये केस चालते दावा चालतो त्याच्याप्रमाणे फक्त कोर्टाच्या बाहेर आम्ही हे सगळं लोकांना दाखवत आहोत. कारण का लोकांची दिशाभूल थांबली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला कळलेलं आहे की नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा भाजप असेल हे फक्त फेकू आणि थापाडे. दुसरा विषय, जे काल फॅमिली कुटुंब काल आलं, लक्षात घ्या बीजेपीच्या आयटी सेलकडनं चुकून तो फोटो त्यांचा घेतला गेला आणि तो आमचा मनसेचा पदाधिकारी होता म्हणून याला वाचा फुटली. जर एखादी दुसरी नॉर्मल फॅमिली असती आणि यांनी कितीही फोटो वापरले तर ते आक्षेप घेत नाही, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. पण भाजप का खोटा प्रचार करतं? तुम्ही जो विकास केलाय तो दाखवा ना. ज्या लोकांना, गरिबांना तुम्ही श्रीमंत केले ते फॅमिली लोक दाखवा ना. ते दाखवायचं नाही. तुमचा खोटेपणा आम्ही समोर आणल्यानंतर तुम्ही आमचे जे व्हिडिओ आधीच्या सत्ताधारांना बोलणारे लावणार असाल तर बिंदास लावा. जे सत्ताधारी चुकणार त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने त्याच्या विरोधकांवर सत्ताधारींवर आम्ही टीका करतोय, लोकांना जागरूक करतोय आणि आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि अशा लावारे. ठीक आहे, ठीक आहे. भक्तांना रुपाली पाटील, प्रश्न असा आहे मनात आहे बघा, शिक्षणाचा जो तुम्ही काय म्हणाला, तुम्ही काय म्हणाला की मोदींनी भास निर्माण केला, मोदींनी भास निर्माण केला आणि तो भास कसा आहे त्याचा बुरखा तुम्ही फाडताय. राज ठाकरे आपल्या भाषणांमधून सभांमधून तो फाडतायत. पण या भासाला, मोदींच्या मोदी निर्मित भासाला कोण भुललं आधी? राज ठाकरेच भुलले होते. राज ठाकरे हे आधी गुजरातच्या दौऱ्यावर गेले, मोदींचं वारेमाप त्यांनी कौतुक केलं, मोदींना पंतप्रधान करणं ही देशाची गरज आहे हे सांगणारे पहिले कोणी असतील तर ते राज ठाकरे होते. आता राज ठाकरे त्यांची चूक दुरुस्त करतायत, ठीक आहे. पण आता राज ठाकरेंना नैतिक अधिकार काय उरतो की जेव्हा ते चुकले आहेत, त्यांनीच देशाला सांगितलं यांना पंतप्रधान करा, देशाने 2014 केलं आणि आता राज ठाकरे उलट बोलतायत, मग आता विश्वासार्हता हा पण प्रश्न आहे ना. तुम्ही आता तो व्हिडिओ लावाच जिथं ज्यावेळी गुजरातला साहेब गेले होते. गुजरात मध्ये निमंत्रण मोदी साहेबांनी रतन टाटांच्या मार्फत दिलं होतं की राज साहेबांना गुजरातचं निमंत्रण आहे त्यांना पाठवा. रतन टाटा यांच्या विनंतीवरनं माननीय राज साहेब गेले, त्यांच्या सोबत त्यांच्या प्रत्येक वेळी SP वगैरे होते आणि जो विकास त्यांनी केला जे काय दाखवलं त्यावेळी त्यांचा माणूस होता. ते दाखवल्यानंतर साहेबांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात म्हणले एवढं यांनी जरी काम केलं असेल तरी आमचा महाराष्ट्रच एक नंबरवर आहे. तुम्ही तो व्हिडिओ लावाच. राहिला विषय मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचा विकास होईल, होऊ शकतो हे माननीय राजसाहेब ठाकरे म्हणले होते. मग तो विकास मोदी साहेबांनी करायचा होता, तो नाही केला तर हेच राजसाहेब ठाकरे की मोदींना आज त्यांचं सांगतायत की तुम्ही सांगितलेलं काम केलेलं नाहीये, तुम्ही देशाच्या ना शेतकऱ्याचं काम केलं, ना बेरोजगारी हटवली, ना उद्योग वाढवले, व्यापारी संपवले, हे सांगणारे राजसाहेबच आहेत ना. शेवटी लक्षात घ्या, आज मी व्यक्ती चांगली आहे म्हणून तुम्ही सांगणार पण माझ्या कृत्यानंतर तुम्ही त्याला वाईटही म्हणलं पाहिजे ना. ते तर ध्येय माननीय राजसाहेब ठाकरेंमध्ये आहे आणि ते लोकांसमोर त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये राजसाहेब कुठं चुकलेलेच नाहीयेत. त्यांना फसवण्यात येत होतं पण राजसाहेब फसवण्यात आले नाही. त्यांना कुठेतरी वाटलं की हा हे महाशय पंतप्रधान झाल्यावर देश कुठेतरी सुधरेल, पण त्यांनी अजून देश खड्ड्यात घातला. हे आता 5 वर्षानंतर समोर येते ना पुराव्याने. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर हेमलता पाटील सुद्धा आहेत. हेमलता पाटील, हाच प्रश्न आहे की मोदींनी विकासाचं स्वप्न देशाला दाखवलं 2014 ते सत्तेत आले आणि भ्रमनिराश जसा राज ठाकरेंचा झाला तसाच काँग्रेसचा झाला की काँग्रेस टिपिकल विरोधकाप्रमाणे विरोधाला विरोध करते. काँग्रेसला मोदींचा विकास दिसत नाहीये. एक सेकंड, पहिल्यांदा मला राज ठाकरेंच्या विषयी बोलायचं आहे की राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की माझा हा भ्रमनिराश झालेला आहे. मला असं वाटलं होतं की मोदी देशाला एका वेगळ्या प्रगतीपथावर घेऊन जातील आणि त्यामध्ये त्यांनी काही लपवून ठेवलेलं नाही. दुसरी गोष्ट, विनोद तावडे जे उठसूट प्रेस कॉन्फरन्स घेतात, म्हणजे मला असं वाटतंय की मॅच फिक्सिंग मध्ये असलेल्या एखाद्या राखीव खेळाडूने सचिन तेंडुलकरच्या खेळाचं अनालिसिस करावं, त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे.
त्यामुळे राज ठाकरेंचा जो प्रचाराचा आता फंडा आहे तो सगळ्यांना खूप खुपते ही परिस्थिती आहे. परंतु राज ठाकरे सत्य बोलतायत आणि मागच्या वेळेला जे बोलले होते त्याच पद्धतीने जे सांगतायत ते स्पष्टपणे सांगतायत. आता दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय की मोदींनी जो विकास केलेला आहे काँग्रेसचा भ्रमनिराश झालेला आहे का. आज आपण बघितलं की वाराणसीमधून रॅली काढतायत आणि तुम्ही मगाशी बोलता बोलता बोलून गेलो की 5 वर्षानंतर ते वाराणसीमध्ये तोंड दाखवतायत आणि ती वस्तुस्थिती आहे. 5 वर्षापूर्वी ते म्हटले होते मैं यहां नहीं आया हूं माँ गंगा ने मुझे बुलाया है. आज आपण बघितलं की 22 एप्रिलला हरीश लवादाने एक नोटीस काढलेली आहे उत्तर प्रदेशाच्या चीफ सेक्रेटरींना की ज्या पद्धतीने त्यांनी गंगेच्या स्वच्छतेबद्दल जो विषय घेतला होता की प्रत्येक घाटाची स्वच्छता करायची 80 ते 82 घाट आहेत आणि कुंभमेळ्याच्या काळामध्ये टोटल सिवेज वॉटर हे गंगेमध्ये मिसळत होतं आणि त्या संदर्भात त्या लवादांनी नोटीस काढून सेक्रेटरीने त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपण बघितलं की 2000 मेट्रिक टन कचरा हा जो खत प्रकल्प बंद पडलेला आहे बसवर मधला त्या ठिकाणी तो पडून आहे आणि कॉलरा सारखी आगळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे मोदींनी बाकीच्या देशामध्ये तर जाऊ देत वाराणसीमध्ये जी स्वप्न दाखवली त्यातलं कुठलंही स्वप्न पूर्ण केलेलं नाही. गंगेची स्वच्छता झालेली नाही फक्त पैसा ओढला गेला ही परिस्थिती आहे. या उलट मोदींनी 5 गावं दत्तक घेतली होती. म्हणजे आपण जी 5 गावं दत्तक घेतली होती त्याच्यामध्ये जयापूर होतं नागेपूर होतं काकरहिला होतं आणि डोंगरी होतं. माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती आपण घेतली त्यामध्ये मोदींच्या सांसद निधीमधून 1 रुपया सुद्धा ह्या गावांसाठी वापरला गेला नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पंतप्रधानांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय विकास केला ह्या विषयावर आधी बोललं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हेमलता पाटील मोदी यांचं विराट रूप विराट दर्शन हे दिसतंय ते वाराणसीच्या रोड शो मध्ये आलेले आहेत. आपण थेट जाऊया वाराणसीला. मोदी हा साष्टांग दंडवत सर्वांना घालतायत कारण मतदार आहे वाराणसीचा त्यांचा. त्यांना पुन्हा तिथून निवडून यायचं आहे. पुन्हा ते पंतप्रधान पदाची दावेदारी या निवडणुकीत सांगतायत आणि आपण थेट हे दृश्य बघतो आहोत हे व्हिज्युअल्स बघतो आहोत. हे वाराणसीचे आहेत जिथनं आता मोदींचा रोड शो हा सुरू झालेला आहे. मोदींचा रोड शो अशा पद्धतीनं सुरू होतोय. मोदींसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा इतरही भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. हा 10 किलोमीटरचा वाराणसीतला रोड शो असणार आहे. मोदींनी सर्व मतदारांना अभिवादन करून रोड शोला सुरुवात करण्याचं ठरवलेलं आहे. आता थोड्याच वेळात ते आपल्या ताफ्यात बसतील आणि वाराणसीतला हा जंगी रोड शो मोदींचा सुरू होईल. मी जातोय थेट पुण्याला आपल्यासोबत भाऊसाहेब आजबे आहेत. भाऊसाहेब आजबे प्रश्न हाच आहे की मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची दावेदारी सांगतायत. वाराणसी त्यांनी जाणीवपूर्वक 2014 निवडलं होतं. ते बडोद्यातून सुद्धा म्हणजे वडोदरा तिथून सुद्धा उभे होते. दोन्ही ठिकाणाहून निवडून आले होते. वाराणसीची जागा त्यांनी स्वतःकडे घेतली होती पण वडोदरा त्यांनी सोडून दिली. तिथं पोटनिवडणुकीत भाजपचा दुसरा खासदार निवडून आला. वाराणसी निवडण्यामागे 2014 मोदींची एक रणनीती होती तर यावेळेस मोदींची रणनीती काय असू शकते. आशिषजी मागच्या वेळी वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली यामागचं कारण म्हणजे हिंदी बेल्ट मधील राज्य जी आहेत त्या राज्यांवरती तो प्रभाव निर्माण करणं. मुळात उत्तर प्रदेशामध्ये सुमारे 80 जागा आहेत आणि एकूण सगळा हिंदी बेल्ट जर आपण पाहिला तर 230 जागा आहेत आणि निकालांती हे आपल्या लक्षात आले की 190 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या भाजपनं मागच्या वेळी या पट्ट्यामधून मिळवलेल्या होत्या. त्यामुळे त्या प्रकारचं जे एक परसेप्शन जे आहे किंवा त्या प्रकारचा जो एक उत्साह आहे मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून ते निवडलेलं होतं. आणि यावेळी देखील वेगळी अशी स्थिती नाही आहे. इनफॅक्ट यावेळी थोडंसं अवघड काम झाले कारण सपा आणि बसपा यांच्यामध्ये महागठबंधन झाले आणि गोरखपूर असेल फुलपूर असेल किंवा कैराना असेल या ठिकाणी ज्या पोटनिवडणुका झाल्या आणि त्यामध्ये भाजपला जो फटका बसला त्याच्यामुळे भाजपसाठी उत्तर प्रदेश विशेषतः हा एक चिंतेची बाब ठरलाय. त्यामुळे मागच्या वेळी जितकं महत्त्व उत्तर प्रदेशाचं किंवा वाराणसीचं होतं त्यापेक्षा अधिक जे महत्त्व आहे ते आता निर्माण झालेलं आहे. आणि एक आपण गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा रोड शो जरी वाराणसीपुरता असला
तरी तो टी व्ही चॅनल आणि इतर माध्यमांमधून तो पूर्ण देशामधीलच आणि विशेषतः उत्तर प्रदेश हिंदी बेल्टमधील सर्व मतदार जे आहेत त्यांच्यापर्यंत तो पोहोचणार आहे आणि त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट केवळ वाराणसी पुरता न राहता त्या सर्व ज्या जागा आहेत तिथपर्यंत राहणार आहे. आणि मुख्य म्हणजे आताही जे आपल्याला दृश्य चित्रफितीमध्ये दिसलं की ज्या पद्धतीनं ते नमन करतायत मतदारांना याच्यातून एक प्रकारची भावनिक साथ जी आहे ती मतदारांपर्यंत योग्य रीतीनं पोहोचते आणि ते नेमकं या माध्यमातून होतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर कांता रालोड आहेत, भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या. कांताताई, एक तर मनसेला आधी उत्तर द्या. मनसेचं असं म्हणणं आहे की विकासाचं जे स्वप्न 2014 दाखवलं होतं त्याला राज ठाकरे भुलले, पण राज ठाकरे आता चूक आपली दुरुस्त करतायत आणि ते नुसतं दुरुस्त करत नाहीत तर अनेकांना सांगतायत की हा फक्त भ्रम आहे, तुम्ही ओळखा. तुम्ही आता यांना कसं उत्तर देणार? कारण राज ठाकरे हा एक्स फॅक्टर असा झालेला आहे की त्यांनी एकही उमेदवार उभा केलेला नाही मनसेचा, पण ते मतदान भाजपला करू नका, युतीला करू नका असं आवाहन करतायत. हा सुद्धा एक प्रकारचा प्रचार आहे. बरोबर आहे, प्रचार आहे तो आणि तो करतायत. मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा मोदींचा प्रचार केला होता 14, ते आता काँग्रेसचा करतात, कदाचित 5 वर्षांनी परत बीजेपीचा करतील, म्हणजे त्यांच्यावर म्हणजे काही भरोसा नाहीये. परंतु आता जसं विनोद तावडेजींनी आपल्याला सांगितलं की त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत किंवा जे मोदीजींच्या तोंडी घातले किंवा भारतीय जनता पार्टीच्या तोंडी घातलेले त्याची सगळी उत्तरं 27 तारखेला आम्ही देणार आहोत की वास्तव काय आहे हा सांगण्याचा तो प्रयत्न आहे. कारण कुठलं कुटुंब फेसबुकवरचं उचलून तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ती मुलगी अपघातामध्ये सापडलेली, म्हणजे अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये त्यांनी इतकी बोगस उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यातला काउंटर करण्यासाठी वास्तव काय आहे हे 27 तारखेला आमचे विनोद तावडेजी म्हणजे सांगणार आहेत. आता त्या हेमलता पाटीलना काही माहिती नसतं, काय नसतं, अभ्यास नाही आणि बोलतात त्या नेहमी. विनोद तावडे उठसूट पत्रकार परिषद घेतात, कायम घेत नव्हते. निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण मीडियाचे ते प्रमुख आहेत आणि त्यांना तो अधिकार दिलाय. आपण जर पाहिलं तर कुठे प्रचारात नाही तर ते मुंबईमध्ये बसून या पत्रकार परिषदा रोज निवडणुकीच्या काळामध्ये घेत आहेत. त्यांना काय वेळ लागले का उठसूट पत्रकार परिषद? नाही, हा खुलासा केला बरं झालं, हा खुलासा केला बरं झालं. काय चाललं? अनेकांचा असा गैरसमज झाला होता की विनोद तावड्यांना मुंबई बाहेर प्रचारसभा संपूर्ण बोलवत नाही, ते स्टार प्रचारक नाहीयेत का? आणि आपल्याला कल्पना आहे प्रत्येक राज्यामध्ये एक मंत्री नाही नाही परंतु प्रत्येक राज्यामध्ये एखादा मंत्री जिथे ज्यांचं सरकार असतं तो त्या ठिकाणी प्रवक्तेपद आपल्याला माहिती आहे. सुषमाजी पण कित्येक वर्ष होत्या आणि आत्ता जर का म्हणजे या ठिकाणी निवडणुकीचं म्हणजे जी काही यंत्रणा चालली ज्या पद्धतीने प्रचार चाललाय किंवा जे आमच्यावर का आरोप होत आहेत किंवा त्याला काय तर त्या पद्धतीने जर विनोद तावडेजींची आम्ही जर त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि तावडे फार चांगले वक्तायत हो तुम्ही तावडेंना म्हणजे आत्ता ते प्रवक्तेपद म्हणजे ह्या पार्टीची एक जबाबदारी आणि व्यवस्था म्हणून ते इथे बसलेले आहेत. अरुण जेटली आतापर्यंत विनोद तावडेंनी महाराष्ट्र असंख्य सभा म्हणजे गाजवलेल्या आहेत आणि त्यांना बोलवत नाहीत असं नाही आहे ना. मी हो आहे ना, सांगते ना तुम्हाला. परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यासाठी त्यांना ती जबाबदारी दिली आणि विनोद तावडेंना बाहेर बोलवत नाही कोणी असं नाहीये. अनेक ठिकाणाहून बोलले मी, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये पाहिलं, आता आमचे जे स्टार प्रचारक आहेत ते विनोदजींचंही नाव आहे प्रत्येक जिल्ह्यातून. परंतु या ठिकाणी हे जबाबदारीचं पद आणि इथे बसून ह्याचं हे सगळं कंट्रोल करणं वॉर रूम आणि मीडिया ते त्यांच्याकडे दिलेलं आहे की सिनियर आहेत ते आमच्या राजकारणामध्ये, मंत्री आहेत ते आमचे, मुंबईचे अध्यक्ष राहिलेत, अखिल भारतीय स्तरावर काम केलेलं आहे, प्रदेशाचे ते महामंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना ते काम दिलेले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पण होते. बाहेर जात नाहीत आणि इथे पत्रकार परिषद घेत आहेत अशा पद्धतीने हो होते ना. परंतु म्हणजे तर ती काय झालं राज्यातली जी स्टार प्रचारकांची यादी आली भाजपची, वक्ता चांगले नाही, राज्यातली जी स्टार प्रचारकांची यादी आली भाजपची त्यामध्ये माधव भंडारींचं प्रमोशन दिसलं आणि विनोद तावडे मुंबईत दिसले त्यामुळे गैरसमज झाला होता. नाही नाही असं काही नाहीये. विनोद तावडे मुंबईत म्हणजे त्यांना मुंबईमध्ये जबाबदारी दिली आहे की तुम्ही पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि त्यामुळे ते मुंबईत म्हणजे थांबलेले आहेत असं काही नाही. अनेक वर्ष ते प्रचारामध्ये सहभागी होत आहेत
आणि सर्व वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा असंख्य सभा त्यांनी घेतलेल्या आहेत. बरं ताई, आपण मूळ मुद्द्यावरती येऊया द्यायला पाहिजे म्हणून त्यांना ती जबाबदारी. आपण मूळ मुद्द्यावर चर्चा करूया. मोदी वाराणसीतनं पुन्हा उभे राहत आहे, त्याच वेळी मोदी एकच जागा लढवत आहेत ती वाराणसीची. पण दुसरीकडे राहुल गांधी अमेठीतून जाऊन दक्षिणेकडच्या केरळ मधल्या वायनाड मध्ये सुद्धा उभे राहत आहेत, त्यासाठी मतदान सुद्धा पार पाडलं गेलंय, तिसऱ्या टप्प्यातच झालं. राहुल गांधी दोन ठिकाणी उभे राहतात. आजच सुप्रीम कोर्टामध्ये कोण्या एका उमेदवाराला दोन ठिकाणी उभं राहता येणार नाही या विरोधात जी याचिका होती ती फेटाळण्यात आलेली आहे. म्हणजे ती सुद्धा सोय झाली होती की राहुल गांधींना दोन ठिकाणी उभं राहण्यापासून रोखण्याची, पण ती सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली. हे जे असतं ना की दोन ठिकाणावर उभं राहणं किंवा एका ठिकाणावरच लक्ष केंद्रित करणं किंवा हिंदी बेल्टमधल्या जागा वाढवण्यासाठी मोदींनी गुजरातमधून उत्तर प्रदेशमधनं उभं राहणं, याकडे भाजप म्हणून तुमची रणनीती काय आहे? कारण गेल्या वेळेस तुमच्या जागा याच पट्ट्यात होत्या आणि आता जर का विरोधकांना जागा वाढवायच्या असतील तर ती संधी याच पट्ट्यात आहे. नाही आशिषजी, गुजरात हे त्यांचं आपल्याला एक कल्पना आहे की जन्मभूमी आहे त्यांची, कर्मभूमी आहे गुजरात ही त्यांची. आणि साहजिकच आहे की पहिल्यांदा ज्यावेळेला ते उभे राहिले आणि उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे गंगा साफ करणं म्हणजे हा एक त्यांचा स्वच्छता अभियान त्यांच्या डोक्यामध्ये, म्हणजे ते राजकारणामध्ये सक्रिय राजकारणात येण्या अगोदरपासून त्यांच्या ते डोक्यामध्ये होतं. परंतु गुजरात हे त्यांचं होमटाऊन आहे, म्हणजे तो राज्य आहे, त्यामुळे तिथून ते कुठूनही मुख्यमंत्री राहिलेले 3 वेळा, त्यामुळे ते कुठेही उभे राहिले ते गुजरातमधून निवडून येणारच होते. परंतु पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि म्हणून वाराणसीच्या लोकांनी सुद्धा त्यांना म्हणजे आग्रह केला आणि ते वाराणसीतून उभे राहिले. आता दोन्ही ठिकाणाहून ते निवडून आले. आता दोन्ही ठिकाणाहून निवडून आल्यानंतर एका ठिकाणचा राजीनामा द्यावाच लागतो आणि मग जर का त्यांना असं वाटलं की गुजरात माझं म्हणजे कर्मभूमीच आहे आणि त्यामुळं इथे मी परत म्हणजे लोकसभाचं खासदार म्हणून काम करण्यापेक्षा वाराणसी हे नवीन आहे, त्या ठिकाणी मी काम केलेलं चांगलं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे निवडणूक त्यावेळेला लढवली आणि आत्ता सुद्धा त्यावेळेला दोनदा लढवली म्हणून आत्ता त्यांनी दोन्हीकडे लढवली पाहिजे असं काही नाही आहे. त्यांनी ठरवलं की वाराणसीच म्हणजे आपला मतदारसंघ आपण बांधायचा आणि त्याच ठिकाणी परत आपण यावेळेला सुद्धा निवडणूक लढवायची आणि त्या दृष्टीने त्यांनी तिथे कामं केलेली आहेत. आता या लोकांना दिसत नाहीत, अहो गंगा साफ झाली म्हणून तर प्रियंका गांधींनी पाणी तोंडामध्ये घेतलं होतं, नाही तर घेतलं असतं का? त्यांनी जी यात्रा केली बोटीतून पाण्यामधून, स्वच्छ गंगा नसती वास आला असता तर त्यांनी केलं असतं का? आता हे तुम्हाला पटत नाही पण 27 तारखेला म्हणजेच गंगेची सफाई यासाठी मोदींनी जे मिशन हाती घेतलं, आधी उमा भारती नंतर नितीन गडकरी तिथे आले, त्यांच्या नेतृत्वात गंगा सफाई झाली आणि जसं आता डॉक्टर कांताराव लावडे म्हणाले की प्रियंका गांधींनी सुद्धा गंगा परिक्रमा जी काही केली आता त्यात पाणी तोंडात घेतलं, म्हणजे ते दिसलंय. आणि बघा, भाजप नेहमी नॅरेटिव्ह वर खेळतो, म्हणजे आता रुपाली पाटील म्हणाल्या काय बोलतात या, पण हेच तर बोलून बोलून मग भ्रम निर्माण झाला ना जो तुम्ही म्हणताय तसा, हे तुम्ही विसरताय. हेमलता पाटील उत्तर द्या. नाही अग आशिषजी, अग्रवाल सारख्या एका महान पर्यावरण तज्ञाची अक्षरशः हत्या झाली असं म्हणावं लागेल. ते उपोषणासाठी बसले, सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं गेलं, पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली नाही. पर्यावरण तज्ञाला आपण मुकलो की ज्या पद्धतीने गंगेची सफाई झाली पाहिजे म्हणून त्यांनी, ऐका तुम्ही गप्पासा 2 मिनिटं काय बोलता तुम्ही, आत्ता हत्या झाली त्यांची, तुम्हाला माहितीये का काय ते आत्महत्या केली, त्यांनी उपोषण बसले होते आणि तुमच्या सरकारमधला त्याच्याबद्दल कोणाच्या काळात तुम्ही बघा, कोणाच्या काळामध्ये काय बोलता तुम्ही, काय बोलता महान पर्यावरण तुमच्यामुळे आज मृत पावला आणि केवळ गंगेच्या स्वच्छतेचा प्रश्न घेऊन काँग्रेस पावला. आज गंगेच्या स्वच्छतेबद्दल जर आपण बघितलं आशिषजी, तर इतकी वाईट परिस्थिती आहे की अजूनही त्या ठिकाणी प्रेते वाहताना आपल्याला दिसतात.
प्रियंका गांधींनी परिक्रमा केली आणि प्रियंका गांधी त्या ठिकाणी फिरल्या म्हणजे प्रियंका गांधींनी सर्टिफिकेट नाही दिलं तुम्हाला. तुम्ही जे हे सगळं नाटक सुरू केलंय ना की प्रियंका गांधींनी ते पाणी पिलं, गंगा स्वच्छ झाली, काय गंगेची परिस्थिती आहे तुम्ही बघा. नवीन कॉरिडॉर सुरू केला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने घरं उद्ध्वस्त केली नाही, त्या लोकांना नुकसान भरपाई दिली नाही आणि ज्या पद्धतीने अराजकता निर्माण केली तुम्ही वाराणसीची पूर्ण वाट लावली आणि केवळ गंगेच्या नावाखाली मा गंगाने मुझे बुलाया आहे अशा पद्धतीच्या वर्णना केल्या आणि पूर्ण तुम्ही वाराणसीकरांची दिशाभूल केली. गंगेची तर स्वच्छता केलीच नाही, तो सगळा पैसा कुठे गेला त्याचं उत्तर द्या आणि एका पर्यावरण तज्ञाची त्या ठिकाणी मृत पावला तो पर्यावरण तज्ञ, तो कोणामुळे पावला, त्याने काय मुद्दे पाडले होते, त्यांनी किती पत्र पंतप्रधान कार्यालयाला लिहिली, पंतप्रधान कार्यालयाने किती पत्रांची उत्तरे दिली, त्या गोष्टींचं उत्तर द्या. उगीच काहीतरी वेडासारखं बोलायचं आणि कोणाच्या काळामध्ये झालं होतं असं म्हणायचं. ठीक आहे ठीक आहे. गुरुदास अग्रवाल असं त्या पर्यावरण तज्ञाचं नाव होतं. त्यांनी उपोषण सुद्धा केलं होतं, सरकारकडे पाठपुरावा सुद्धा केला होता पण अचानक त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे ठीक आहे. आपली चर्चा ती नाहीये. आपण काय पॉलिटिकल स्पेक्ट्रम उभं राहत आहे मोदींच्या रोड शो मुळे हे डिस्कस करतो आहोत. जरा थोडस सांगायचं माननीय रूपाली पाटील एक मिनिटांना पूर्ण करू द्या. मी येतो तुमच्याकडे. प्रियंका गांधीच नाही प्रत्येक कांताताई आधी पूर्ण करा. तुम्ही कुंभ मेळ्याला तुम्ही पाहिलं म्हणजे करोडो लोक त्या ठिकाणी येऊन गेले आणि सगळ्यांनी जर तुम्ही पाहिलं असेल मीडियाने सुद्धा दाखवलंय की कौतुक केले की कधी नव्हे ती इतकी स्वच्छता होती त्या ठिकाणी आणि म्हणून लोकांनी एवढे सगळं आमच्या विरोधामध्ये तिथे होत तर का नाही उभं केलं हो तुम्ही प्रियंकाने का नाही उभं केलं जर का आमच्या विरोधात एवढं वातावरण डॉक्टर हेमलता पाटील हा प्रश्न असा आहे ना हा विचारला जाणार आहे की हे बघा कांताताई मला हेमलता पाटलांशी बोलू द्या. हा डॉक्टर हेमलता पाटील बघा हाईप कोणी केली की वाराणसी मधून प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात. हाईप झाली, काँग्रेसचे नेते काही बोलले तशी चर्चा सुरू झाली आणि स्वतः प्रियंका गांधी असं म्हणाल्या की जर का कार्यकर्त्यांचा आग्रह असेल पक्षानं मला सांगितलं तर मी वाराणसीतनं उभी राहील. आणि त्यानंतर पुन्हा काल परवा अशी बातमी आली की कदाचित प्रियंका गांधी यांचं नाव आज उद्याकडे जाहीर होईल म्हणून. आणि हेही लॉजिक सांगण्यात आलं की प्रियंका गांधी जर का नरेंद्र मोदींच्या विरोधात उभ्या राहिल्या तर नरेंद्र मोदी हे वाराणसीत अडकून पडतील किंवा प्रियंका गांधी यांच्या ठाम भूमिकेमुळं उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसच्या जागा वाढतील. कारण उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत लोकसभेच्या आणि आता सध्या जे महागठबंधन काँग्रेस आणि भाजप वेगवेगळे लढत आहे त्यामुळं एनीबडीज गेम बहुतेक जागांवरती आहे. काँग्रेससुद्धा काही ठिकाणी डमी उमेदवार उभे करून ही निवडणूक लढणार आहे आणि काँग्रेसनंसुद्धा टॅक्टिकल अलायन्स ज्याला आपण म्हणतो छुपा समझौता हा सपा बसपा बरोबर केल्याची माहिती आहे. अशा वेळी भाजपला जर का खिंडीत गाठायचं असेल तर प्रियंका गांधींना वाराणसीतनं उभं केलं पाहिजे अशा सूचना पक्षाकडे आल्या. पक्षानं त्या विचारातही घेतल्या. आता उमेदवारी दिली नाही तो भाग वेगळा पण भाजपला हाय म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे की तुम्ही प्रियंका गांधींचं नाव चर्चेत आणलं तुम्ही त्यांना उमेदवारी का दिली नाही हा प्रश्न कांताराव लावडे विचारू शकतात तुम्हाला. प्रियंका गांधींचं नाव चर्चेत आलं म्हणजे असंख्य कार्यकर्त्यांनी ती मागणी केली. मला असं वाटतं की प्रियंका गांधींनी वाराणसीमध्ये उभा राहावं आणि ती मागणी असंख्य कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समोर मांडली. इथंपर्यंत तो विषय बरोबर होता आणि प्रियंका गांधींनी सांगितलं की पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पाडेन. आता यानंतर पक्ष श्रेष्ठीने जेव्हा निर्णय घेतला आणि
उत्तर प्रदेशातल्या 80 जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि प्रियंका गांधी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये काम करतात पक्षाची संघटन आम्हाला तिथे वाढवायचं आहे कारण संघटन तिथे आमचं कमजोर आहे आणि ते संघटन वाढवण्यासाठी प्रियंका गांधी निवडणुकीच्या राजकारणामध्ये अडकण्यापेक्षा त्या संपूर्ण सगळ्या मतदारसंघांमध्ये फिरणं गरजेचं आहे, संघटन वाढवणं गरजेचं आहे आणि म्हणून पक्ष नेतृत्वाने हा विचार केला आणि अजून खूप दिवस जायचे तो अजून खूप गोष्टी घडायच्या आहेत. आता तर प्रियंका गांधींची राजकारणामध्ये एंट्री झाली, आता आगे आगे देखो क्या होता है, थोडा वेळ. ठीक आहे, ठीक आहे. मी अडकट रुपाली पाटील यांच्याकडे जातो, मनसेच्या प्रवक्ते आहेत. अडकट रुपाली पाटील, रुपाली पाटील, कोणत्या पक्षाने काय करावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे. जसा मनसेचा अधिकार आहे की उमेदवार उभा करायचा नाही पण प्रचार करायचा, मतदानासाठी आवाहन करायचं पण नकारात्मक आवाहन करायचं, कोणाचं नाव घ्यायचं नाही, प्रत्येकाचा अधिकार आहे. मनसेची भूमिका काय, म्हणजे प्रियंका गांधींना उतरवायचं नाही उतरायचं तो काँग्रेसचा निर्णय आहे. भाजपनं जरी प्रश्न विचारले तरी तो काँग्रेसचा निर्णय आहे. पण मनसेची भूमिका काय, मनसे सांगत नाही ना भूमिका. मनसे कसं सांगत नाही भूमिका, मनसेनी तर लोकसभेला या लोकसभेला उमेदवार न देता प्रचार करून नरेंद्र मोदी साहेबांची पूर्ण पोलखोल केली, भाजपची पोलखोल केली. लक्षात घ्या, नमामी गंगेचा तुम्ही मगाशी विषय काढला, ते अक्षरशः व्हिडिओ लावून माननीय राजसाहेबांनी दाखवून दिलं की मोदी साहेब काय म्हणाले होते, मा गंगेने मुझे बुलाया हे भावनिक आव्हान करून निवडून आले. त्या गंगा माताची तर साफसफाई झाली नाही. ती गंगा माता किती जरी घाण झाली तरी प्रत्येक भारतीय ती माता म्हणून पाणी ते तोंडात घेतो. प्रियंका गांधींनी घेतलं म्हणून ती काय साफ झाली, हा साफ जो पास लावतात ना हे अत्यंत चुकीचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गंगा माता साफ केली का तर नाही केली, हीच पोलखोल व्हिडिओद्वारे आम्ही पुराव्यासकट दाखल केली. त्यामुळं प्रियंका गांधींनी उभं राहावं नाही राहावं हा त्यांचा पक्षाचा विषय, पण नाही उभे राहिले तरी बीजेपी म्हणणार उभे राहिले नाहीत, उभे राहिले तरी म्हणणार बघा मोदींना हरवायला किंवा मोदींना दाखवायला उभे राहिले. हे भाजपचं काय मेन मुद्दा सोडून भलतीकडेच पळण्याचा जो फास आहे ना तो आता त्यांनी बंद करावा, कारण का तो लोकांपुढे पचनी पडणार नाही. 2014 नंतर त्यांनी नमा गंगानीचं काय केलं हे माहितीच्या अधिकारातच काढलेले. आम्ही खोटं सांगतोय किंवा फोटोशॉप केलाय किंवा फेसबुकवरनं लोकांचे फोटो घेतलेत हे बोलत नाही. बीजेपीनी जे सांगितलं तेच आम्ही त्यांना विचारतोय आणि तुम्ही बोललात हे आम्ही करणार म्हणून सरकार म्हणून तुम्हाला आम्ही विरोधक म्हणून एक विचारतोय तुम्ही सरकार आहात म्हणून त्याचं उत्तर द्यायचं नाही. भलतीकडे घराण्यांकडे जायचं, नको त्या वैयक्तिक आरोपांकडे जायचं. असं सरकार कधी पाहिलं होतं का, पूर्ण देशाने तरी पाहिलं होतं का? आधी म्हणले पंतप्रधान मुख आहे, अरे हा बडबडा बडबड करणारा पंतप्रधान आवरा अशी म्हणायची, ते पण जी बडबड ती सगळी फेक. का नाही या मुद्रा लोनवर बोलत, मुद्रा लोन साठी तुम्ही बाहेरच्या कन्सल्टंटची संमती घेता त्याच्यावर बोला, आधार कार्डची जी आधी आधी बोलले होते मोदी साहेब त्याच्यावर बोला आणि आत्ता बोलले त्याच्यावर बोला. तुम्ही हरिसालचं म्हणता फेसबुक लाईव्ह केलं, 16 दिवस लागले का हो तुम्हाला, 16 दिवस लागले खुलासा करायला आणि तेही खुलासे फेक. आता नाही लोक बोलणार आणि आता माननीय राजसाहेबांनी असा जय असा सूर्यत लोकांना दाखवल्यामुळे लोक सुद्धा प्रश्न विचारतात यांना. ठीक आहे डॉक्टर कांताराव लवडे, हा एक प्रश्न आहे, सरकार प्रश्न लोकांचे ऐकून का घेत नाही? सत्ताधारी पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे, जनता प्रश्न विचारणार ना? कारण शेवटी असं आहे ना की सरकार सुद्धा कोणाच्या पैशावर चालतं, टॅक्स पेअरच्या पैशावर चालतं, जनतेच्या पैशावर चालतं. मग जनता त्यामध्ये विरोधी पक्षही आला आणि पत्रकारही आले, प्रश्न का विचारू नयेत? ठीक आहे, नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यायचं टाळलेलं आहे आजवर, आजही त्यांची पत्रकार परिषद शेड्यूल मध्ये दाखवली होती ती झाली नाही, ते पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जात नाही सामूहिकरित्या, तो भाग वेगळा. पण जर का कोणी प्रश्न विचारले सरकारला तर सत्ताधारी पक्ष उत्तर का देत नाही? नाही नाही, सत्ताधारी पक्ष उत्तर देत नाही तुम्हाला म्हणजे ते समजत नसेल, माझा असा समज आहे. म्हणजे मोदींनी सगळं सांगितलं पाहिजे असं आहे का? म्हणजे मुद्रा योजनेतून किती युवकांना लोन मिळालं, किती उद्योजक त्याच्यामध्ये तयार झाले, उज्ज्वला योजनेतून किती म्हणजे महिलांना गॅस मिळाला, बेरोजगाराचा प्रश्न आहे, पंतप्रधान निवास योजना मिळाली, बेरोजगार आयुष्यमान योजना अबे ऐका ना, अशी जी आता असेल तर आता मला बोलू द्या प्लीज, एक लक्षात ठेवा. बेरोजगारी मरले का? नाही ऐका ना आशिषजी, ऐका ऐका, बेरोजगारी कांताराव लवडेंना बोलू द्या.
हेमलताबाई तुमचा शहाणपणा आता तुमच्या जवळ ठेवा जरा, दुसऱ्यांना बोलताना मध्ये बोलू नका. एक लक्षात घ्या आशिष जी, कि या ज्या म्हणजे मनसेच्या हे सांगताय 25 लाख लोकांना कळली आहे का? स्पष्ट बोलत नाही की यांना मतदान करू नका, पण कोणाला मतदान करा ही स्पष्ट भूमिका तुमच्याकडे नाही हो. असं काय करता म्हणजे तिथे तुम्ही म्हणजे जाताय सभा घेताय सोडून मतदान करा, याचा अर्थ समजून घ्या. ग्रीन टॉकी सरकार चाललंय, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचं नाव का घेत नाही? उमेदवार नाही, प्रचार उमेदवार आहे. आम्ही सांगतो ना विरोधामध्ये, आम्ही सांगतोय भाजप सोडून मतदान करा. देशाला धोका कुणापासून आहे? भाजप पाशी भाजपला मतदान करू नका. अजून काय सांगायचं? तसं बोलले तर तो खर्च त्या उमेदवाराच्या माथी लागतो. राष्ट्रवादीला मतदान करा असं ते बोलतच नाही तुम्ही. नाही पण म्हणजे काय त्याला त्या भूमिकेला अर्थ नाही. खर्च कुणाच्या माथी लागण्यापेक्षा आमचा उमेदवार नाहीये. ज्यांना आमचा खर्च उचलायचा असेल त्यांना आम्ही स्पष्ट सांगतोय भाजपला मतदान करू नका. अजून स्पष्ट भूमिका काय पाहिजे आमची? एवढा आम्हाला ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. मोदी रोड शो मध्ये निघालेला आहे. 10 किलोमीटरचा वाराणसीतला हा रोड शो आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, पुन्हा लवकरच भेटणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला भाऊसाहेब आजबे यांच्याकडे. राजकीय विश्लेषक आहेत भाऊसाहेब आजबे. असा प्रश्न आहे ना की मनसे आपली भूमिका स्पष्ट करत नाही की मत कोणाला द्या. सभा होत आहेत, राज ठाकरे म्हणत आहेत मोदी शहांना मतदान करू नका किंवा सेना भाजपला मतदान करू नका. ते योगानं आलंच की सत्ताधारांना मतदान करू नका. सत्ताधारी म्हटले की राज्यातही भाजप सेना सोबत आहे, केंद्रातही भाजप सेना सोबत आहे. म्हणजे मतदान कोणाला करू नका हे राज ठाकरे सांगतात, पण त्याचवेळी मतदान कोणाला करा हे मात्र ठामपणे सांगत नाहीत. एक दोन सभेमध्ये त्यांनी 2-3 सभांमध्ये त्यांनी सांगितलंय की राहुल गांधी जर का पंतप्रधान बनले तर काय हरकत आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून बघा असं ते म्हणालेले आहेत. पण यामागे काय आहे? म्हणजे जर का त्यांनी मतदान कोणाला करा असं म्हटलं तर खर्चाची भानगड येते का, किंवा त्यांचा प्रचार उघड होतो का, किंवा ते सुद्धा सावध आहेत उद्या कोणती परिस्थिती येईल सांगता येत नाही, त्यामुळे तेही एक ऑप्शन आपल्याकडे राहावं की आपण उघडपणे काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला नाही, छुपा पाठिंबा होता तो, निवडणुकीपूर्वी होता. 2014 आपण मोदींना आणि भाजपला पाठिंबा दिला होता हेही सांगायला मोकळं. म्हणजे राज ठाकरे सुद्धा संभ्रमात दिसत आहेत, पाठिंबा द्यायचा, छुपा द्यायचा, प्रत्यक्ष द्यायचा, अप्रत्यक्ष द्यायचा. अशी जी एक दोन गोष्टी आहेत, राज ठाकरे बिलकुलच याबाबत कोणत्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये संभ्रम नाहीये. कारण गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये त्यांनी एक असं विधान केलं होतं की मी भाजपला मतदान करू नका असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा उघड अर्थ आहे की त्याचा लाभ हा काँग्रेस राष्ट्रवादीला होणार आहे असं एक विधान केलं होतं. त्यानंतर बाकीच्या 2-3 सभांमध्ये त्यांनी सातत्याने अशी भूमिका मांडली होती की मोदी शहा आणि यांना जे जे उपयुक्त ठरेल, म्हणजे याचा अर्थ त्यामध्ये शिवसेना पण आली आणि याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पण आली, यांना देखील तुम्ही मतदान करू नका अशा प्रकारची त्यांनी मांडणी केली होती. त्यामुळे मतदान हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करावं हे त्या अर्थानं अप्रत्यक्षरित्या किंवा काही प्रमाणात प्रत्यक्षरित्या त्यांनी थेट सांगितलेलंच आहे. मुद्दा असा आहे की हा पाठिंबा ते थेट का देत नाहीत, यामागचं कारण असं आहे की जर पाठिंबा थेट दिला तर त्याचा अर्थ एक असा होऊ शकतो की मनसे हे काँग्रेस राष्ट्रवादीचं बी टीम म्हणून काम करत आहे किंवा राजकीय कारणासाठी त्यांनी सेटलमेंट जी आहे ती एक प्रकारची ती काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर केली आहे असा एक अर्थ निघू शकतो, किंवा भाजप त्या प्रकारचा आरोप जो आहे तो राज ठाकरे यांच्यावर करू शकतो. त्यामुळे तो टाळण्यासाठी एक तर ते थेट भूमिका घेत नाहीत हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की आपण नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला होता आणि गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचं खरं रूप कळलेलं आहे. ते खरं रूप जे आहे मोदी शहा यांचं ते दडपशाही करणारं आहे, ते खोटेपणा आणि या सगळ्या गोष्टींवर आधारलेलं आहे हे आपल्याला कळलंय. आणि म्हणून देशहितासाठी म्हणून मी उमेदवार उभा केलेला नाहीये,
पण देशहितासाठी म्हणून या लोकांना आपण काढून टाकलं पाहिजे, घालून टाकलं पाहिजे अशी ती भूमिका मांडतात. आता ही जी भूमिका आहे याला एक थोडंसं भावनिक आव्हान जे आहे याचं देखील एक थोडंसं रूप आहे आणि जे मतदारांना अपील होताना दिसते. त्याच्यामुळे जर त्यांनी उघड उघड असा प्रचार केला असता की काँग्रेस राष्ट्रवादी यांना मतदान करा तर ही जी भावनिक धार आहे ती त्यांना बोध झाली असती. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत विचारपूर्वक पण तरीही मतदारांना समजेल अशा भाषेमध्ये राज ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीला एक प्रकारे मतदान करा असंच ते सांगतात असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, ऍडव्होकेट रुपाली पाटील हीच भूमिका आहे असंच राज ठाकरेंच्या मनात आहे. हे मी कसं सांगू शकेल तुम्हाला, हे माननीय राजसाहेब ठाकरेच सांगतील ना. पण एवढं मात्र नक्की आहे की माननीय राजसाहेबांनी जे सांगितलंय की हा देश खड्ड्यात जो गेलेला आहे तो वाचवण्यासाठी हा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, लोकांना जागृत करत आहेत, हा जो त्यांचा हेतू हा स्पष्ट आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसकट सर्व महाराष्ट्रातील मतदारांना भारतातील मतदारांना समोर आलेला आहे. ठीक आहे डॉक्टर कांताराव लोढे, एक मात्र प्रांजळपणे कबूल करावं लागेल, भाजपचे नेते सुद्धा खासगीत ते कबूल करतायत, पण मी तुम्हाला आता जाहीरपणे विचारतोय की जे काम काँग्रेसच्या नेत्यांना जमत नाहीये राज्यातल्या किंवा राष्ट्रवादीतल्या शरद पवार सोडून इतरांना जमत नाहीये ते काम राज ठाकरे करतात. नाही आता ते त्यांचं काम ते करतायत किंवा मग कोणाच्या सांगण्यावरून करतायत का म्हणजे कोणी त्यांना ते सगळं लिहून दिलंय तो प्रश्न गौण आहे. म्हणजे आणि आपण एकूणच पाहतोय आशिषजी की दुर्दैव असं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची इतकी दुरावस्था कधी आपण पाहायला मिळालेली नव्हती. आणि आत्ता जे आत्ता या निवडणुकीच्या वेळेला जर आपल्या लक्षात आलं, तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला, प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे काँग्रेसचं ध्रुवीकरण झालेलं दिसतंय आपल्याला. म्हणजे आता बघा तुम्ही, आता शिर्डीचे त्या जिल्ह्याच्या अध्यक्ष राजीनामा त्यांनी दिलाय, विखे पाटील काय बोलतायत ते तुम्ही बघा, कोल्हापूरमध्ये काय चाललंय तुम्ही त्या ठिकाणी बघा, काँग्रेसचे म्हणजे जे अतिरथी महारथी नेते आहेत ते म्हणजे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं म्हणजे काम करतायत. मला सातारमध्ये ते पाहायला मिळालं, मला म्हाडामध्ये ते पाहायला मिळालं, मावळमध्ये सुद्धा ते काँग्रेसला ते नागपूरमध्ये पाहायला मिळालं भाजपचं. म्हणजे काँग्रेस का म्हणजे एकजूट आणि नाही नाही पण तुम्हाला सांगते की एकूण जे सगळं पाहायला मिळतं नाही नागपूरमध्ये असं काही झालेलं नाहीये. बघा आशिषजी म्हणजे नाही चर्चा म्हणजे तुम्ही मीडियावाले एका म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठू नका. म्हणजे तिकीट न मिळाल्यामुळे काही नाराजी असते तर ती थोडा वेळ असते, परंतु काँग्रेस सारखी दुरावस्था आमच्याकडे नाही. आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनेने बीजेपीचं खऱ्या अर्थाने म्हणजे मिलन झालेलं आहे आणि आम्ही पूर्णपणे शिवसेनेच्या उमेदवाराच्या बरोबर भाजप पूर्णपणे उतरलेली आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर शिवसेना पूर्ण उतरलेली आहे. हे चित्र पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला दिसेल, परंतु काँग्रेसच्या उमेदवाराच्या बरोबर राष्ट्रवादी किती आहेत, इव्हन काँग्रेसचेच म्हणजे उमेदवार किंवा नेते त्यांच्या बरोबर नाही आहेत किंवा राष्ट्रवादीच्या म्हणजे अशा पद्धतीने. ठीक आहे डॉक्टर कांताराव लोढे, मी तुम्हाला आजच निमंत्रण देतो, निकाल लागल्यानंतर राज ठाकरे जेव्हा पूर्ण डेटा आपल्या हातात येईल, निकाल लागल्यानंतर जेव्हा पूर्ण डेटा आपल्या हातात येईल तेव्हा आपण नागपूरच्या विधानसभा क्षेत्रा वाईज येस अनालिसिस करूया की कोणाच्या विधानसभेत क्षेत्रामध्ये किती मतदान कमी झालंय जे नितीन गडकरींसाठी व्हायला हवं होतं. ओके आपण हे यावर चर्चा करू आणि मी तुम्हाला आवर्जून बोलवणार आहे, कारण हा अभ्यासाचा विषय असणार आहे. कारण खरंच अनेक वेळा काय होतं की या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पत्रकार म्हणून मी अनुभवातून सांगतो की अनेक वेळा बातमी केवळ शंकारूपी असते पण आपण ती धाडस दाखवत नाही बातमी करायचं. नंतर जेव्हा डेटा हातात येतो तेव्हा असं वाटतं की आपल्याला ही बातमी सुचली होती आपण ती केली नाही आणि आज ही बातमी किती मोठी झाली. तसं नागपूरमध्ये काही होईल का यावर आपण नक्की चर्चा करू. मी शेवटी जातोय डॉक्टर हेमलता पाटील यांच्याकडे. डॉक्टर हेमलता पाटील, मी जसा आत्ता प्रश्न विचारला होता कांताराव लोढेंना की राज्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत ते असतील किंवा शरद पवार सोडून बाकीचे राष्ट्रवादीचे नेते असतील त्यांनी खरं तर मोदींवरती टीका करायला पाहिजे, सरकारवर टीका केली पाहिजे, तेवढी होत नाही पण राज ठाकरे ती करतायत. राज्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत ते का टीका करत नाहीयेत मोदींवरती फडणवीसांवरती, शरद पवार सोडून द्या त्यांच्यावर कुठलेही आरोप नाहीयेत पण बाकीचे जे नेते आहेत ज्यांच्यावरती आधी आरोप झालेले आहेत ते का टीका करत नाहीयेत, राज ठाकरे करतायत.
राज ठाकरेंची एक आक्रमक शैली आहे, त्यांचं वक्तृत्व अमोघ आहे आणि त्या ज्या पद्धतीने बोलतात ते लोकांशी कनेक्ट होतात, त्यामुळे राज ठाकरेंची प्रत्येक सभा ही मीडिया कव्हर करते कारण ती पाहण्यासारखी असते, लोकांना आवडते आणि त्यामुळे राज ठाकरेंनी केलेली टीका ही प्रकर्षाने समोर येते. आपण बघितलं असेल राहुल गांधी ज्या पद्धतीने चौकीदार ही चोर ही कॅम्पेन जी ज्या पद्धतीने राबवली आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने प्रचार करतायत, आता 3 टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे, 4th टप्पा बाकी आहे. 3 टप्प्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं, ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या, त्या प्रत्येक सभेला मी उपस्थित होते. आता बघितलं अशोक चव्हाण यांनी ज्या पद्धतीने शरसंधान केलं, पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने सभा घेतल्या, हे सगळेच लोक जे आहेत ते अत्यंत तडफेने जे आता ज्या सरकारचं जे सगळं आहे वावाडं ते काढतायत. परंतु कसं होतं की प्रत्येकाची एक भाषण करण्याची शैली असते, प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते, प्रत्येक पक्षाची एक स्ट्रॅटेजी असते, त्याप्रमाणे राज ठाकरेंची भाषणं ही जास्त आक्रमक आहेत म्हणून ती जास्त आणि ज्या पद्धतीने ऑडिओ व्हिज्युअल्स आणि ज्या पद्धतीने बाप दाखवणे तर श्राद्ध कर ही नवीन संकल्पना जी राज ठाकरेंनी सुरू केली त्यामुळे ती भाषणं जास्त पाटील तुम्ही हे मान्य करता प्रांजळपणे की राज ठाकरेंच्या भाषणांचा फायदा हा आघाडीला होतोय, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला होतोय? राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलंय की भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला सत्तेवरून काढा. जेव्हा ते स्पष्टपणे हे सांगतात तेव्हा याचा अर्थ सरळच आहे की त्याचा फायदा काँग्रेसला नक्कीच होईल. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे 23 मेला हा सुद्धा मोठा खुलासा होणार आहे की राज ठाकरे गर्दी खेचतात पण त्यांचं ऐकून मतांवर त्याचा काही परिणाम होतो का? कारण त्यांचं गेल्या 2014 निवडणुकीत मतदारांनी ऐकलं नव्हतं म्हणून तर त्यांच्या आमदारांची संख्या घटली, 1 वर आली, खासदारही मिळाले नाहीत, नगरसेवक सुद्धा कमी झाले. आत्ताच्या निवडणुकीत राज ठाकरे इतका सभा घेत आहेत, सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत, मोदी शहांवर आरोप करतायत, आता काही मतदार ऐकतात का हे सुद्धा पाहणं फार औत्सुक्याचं असणार आहे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.